आदिशक्ति तुळजाभवानी. उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करू. या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मोहोळच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराजी पाटील साहेब, ज्यांच्या वाणीतला धगधगता अंगार तुम्ही अनुभवला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोलजी मिटकरी, जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके, पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, उमेशजी पाटील, सूरजजी चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सिंधुताई वाघमारे, बळीराम काका साठे, निर्मलाताई बावीकर, भारतजी जाधव, संतोषजी पवार, विक्रांतजी माने, प्रकाशजी चौरे, मानाजी माने, राहुलजी मोरे, रमेश बारसकर, शिवाजी सोनवणे, डॉक्टर हनुमंतराव भोसले, सौ सरिता सुरवसे, सौ कल्पना निकंबे, करता करवी त्याचं नाव नंतर येते, ज्यांना परमनंट आमदार म्हणून तुम्ही एक मान्यता दिलेली आहे, ते मोहोळ तालुक्यावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करणारे परमनंट आमदार राजनजी पाटील. आणि माणसाच्या दोन हातांप्रमाणे सक्षमपणे त्यांची साथ देणारे बाळराजे पाटील असतील, अजिंक्य राणा पाटील असतील, पत्रकार बांधव. आणि पडत्या पावसाला सुद्धा तुम्ही दाखवून दिलं पाण्याने विरघळतात ती ढेकळं असतात, पडत्या पावसात बसतात ती मोळची माणसं असतात. तर तुम्ही सगळेजण सगळ्यांना जय शिवराय. खरं तर बाळराजे असतील, अजिंक्य राणा असतील, तुमचं मनापासून एका गोष्टीसाठी कौतुक करेन. मगाशी व्यासपीठावर आल्या आल्या मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं, तुम्ही येताना बघितलं असेल बुलेटवर बसल्या बसल्या आधी बाळराजांनी गळ्यात भगवा टाकला आणि खरोखर खात्री पटली की महाराजांचा मावळा या मोहोळ मध्ये खंबीरपणे उभा आहे. अनेक पत्रकार बांधव विचारतात, संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना अनेक पत्रकार बांधव विचारतात नक्की शिवस्वराज्य यात्रा कशासाठी. विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी असतील तर त्यांना आवर्जून दाखवेल, भावांनो नुसतं मला दाखवू नका, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दाखवा. मुख्यमंत्री महोदय म्हणाले, मुख्यमंत्री महोदय म्हणायला लागले, शिवस्वराज्य यात्रेकडं लोकांनी पाठ फिरवली. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे सांगू इच्छितो, जरा उघडा डोळे बघा, नीट हा बघा जनसागर, इथं खाली आहे तिकडं पुलाच्या खाली आहे पुलाच्या वर आहे ही सगळी महाराष्ट्रातली जनता. या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करण्यासाठी आतुरलेले ही सगळी महाराष्ट्रातली जनता या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करते. कारण कशासाठी शिवस्वराज्य यात्रा? 6 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली किल्ले शिवनेरीची माती मस्तकाला लावून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली. कशासाठी सुरुवात झाली? महाजनादेश यात्रेसाठी. मलाच मुख्यमंत्री करा सांगण्यासाठी झाली नाही, महाजनादेश यात्रेसारखी यांना मुख्यमंत्री करा सांगायला झाली नाही. शिवस्वराज्य यात्रा जी निघाली ती रयतेचं राज्य आणण्यासाठी निघाली. ज्या रयतेच्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायची कुणाची हिंमत असणार नाही,
ज्या रयतेच्या राज्यात माता भगिनींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची टाप होणार नाही, ज्या रयतेच्या राज्यात तरुणांच्या भविष्याशी छेडछाड होणार नाही, ते रयतेचं राज्य आणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघाली. आणि शिवस्वराज्य यात्रा जात असताना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक नाक्यावर तरुणांचे घोळकेच्या घोळके दिसतात. आज मोहोळमध्ये येताना सुद्धा 3-4 ठिकाणी आम्ही थांबत आलो, प्रत्येक ठिकाणी तरुणांचा घोळका सापडतो, उत्साहानं स्वागत केलं जातं. एकच फरक सांगतो, मगाची रुपालीताईंनी सांगितलं, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा जाते तेव्हा शिवस्वराज्य यात्रा रस्त्याने जात असताना गावात आल्यानंतर माता भगिनी पुढे सरसावतात औक्षण करण्यासाठी, माता भगिनी पुढे सरसावतात ते आशीर्वाद देण्यासाठी. आणि जेव्हा महाजनादेश यात्रा ही महाराष्ट्रात निघाली, सन्मान्य मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ मध्ये जाणार होती, यवतमाळ मध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जात असताना मनीषा काटे नावाच्या एका आपल्या भगिनीला, जिला 1 वर्षाचं तान लेकरू आहे, तिला घरात नजर कैद केलं. 1 वर्षाचं तान लेकरू असलेली माऊली तिला घरात नजर कैद केलं, स्थानबद्ध केलं. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात जात असताना ज्या धर्मा पाटलांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली, त्या धर्मा पाटलांच्या 69 वर्षांच्या विधवा पत्नीला, त्या विधवा माऊलीला घरात नजर कैद केलं. काल बीड मध्ये महाजनादेश यात्रा जात असताना आमच्या हेमाताई पिंपळे नावाच्या भगिनीला नजर कैद केलं. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची जर तुम्हाला एवढी भीती वाटत असेल तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरून फिरता कशाला, हा सवाल तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही. एक फक्त सांगू इच्छितो, जेव्हा आई बहिणींचे आशीर्वाद मिळतात तेव्हा सगळ्यात मोठं पुण्य लागतं, आणि जेव्हा माता भगिनींचे शाप होतात तेव्हा सत्तेतून पाय उतार व्हावं लागतं. हे पाय उतार झाल्याशिवाय शिवसेना भाजप सरकारला आम्ही ठेवणार नाही. जास्त वेळ बोलणार नाही, तुम्हाला भिजवावं अशी माझी इच्छा नाही. माझी माध्यमांना एवढीच विनंती आहे, माध्यमांनी हे प्रामाणिक चित्र दाखवावं. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला माणसं जमत नाहीत, आणि शिवस्वराज्य यात्रेला पडत्या पावसात सुद्धा माणसं हलत नाहीत. आणि असं असताना सुद्धा जर सन्मान्य मुख्यमंत्री म्हणत असतील की सत्ता आमचीच येणार, तर मुख्यमंत्री महोदय, या मोहोळच्या जनतेच्या साक्षीनं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लोकसभेला काय झालं माहित नाही, पण विधानसभेला जर ईव्हीएम मध्ये झोल कराल तर हा महाराष्ट्रातला युवक, ही महाराष्ट्रातली जनता लोकशाहीवरचा विश्वास गमावून बसेल, आणि त्यानंतर जे काही होईल त्याला तुमची पाप कारणीभूत असतील. ही गोष्ट सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावी. आजकाल काहीतरी सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले, आव्हान दिलं होतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांना, गेल्या 5 वर्षात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारमधल्या 16 मंत्र्यांच्या 22 प्रकरणातले 90,000 कोटीचे घोटाळे विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे साहेबांनी बाहेर काढले, पुराव्यानिशी बाहेर काढले. धनंजय मुंडे साहेबांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं, या एका व्यासपीठावर होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. माझ्या भावांनो, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले माहितीये? सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आज कुठेतरी म्हणाले, धनंजय मुंडे साहेबांचं भाषण ऐकायला काळ कुत्र सुद्धा येत नाही. बरोबर आहे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, कारण राष्ट्रवादीच्या वाघाची टरकाई ऐकायला वाघाच काळीज लागत, तिथं कुत्री कशी येते.
पण माझ्या भावानं हा अपमान आहे, या लोकशाहीचा अपमान आहे. जर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आव्हान देत असतील तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांची या भाषेत टवाळी करण्यापेक्षा, थट्टा करण्यापेक्षा जे काही आहे ते स्वच्छपणे लोकांसमोर ठेवावं. कारण 5 वर्ष तुम्हीच सांगत आला होतात आमच्या सरकारचा गुण पारदर्शीपणा. कारण महाराष्ट्रात हा सगळीकडं अस्वस्थ तरुण बघायला मिळतो. मगाशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या भाषणात तुम्हाला बेरोजगारी विषयी गोष्टी कळल्या असतील. तीच अवस्था शेतकऱ्यांची, तीच अवस्था माता भगिनींची. गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या. दिवसाला 5 ते 6 शेतकरी बांधव आत्महत्या करतात. गेल्या 5 वर्षात माता भगिनींवर अत्याचार जे झाले, जे गुन्हे नोंदवले गेले, त्या गुन्ह्यांची संख्या 1,25,000 आहे. आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, आता उत्तर द्या, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हा जो माझा युवक एवढ्या मोठ्या संख्येनं बसलाय, या युवकाच्या डोळ्यासमोर भवितव्याविषयी अंधार आहे. 72,000 मेगा भरती करणार होते मुख्यमंत्री, बरोबर ना? माझ्या भावांनो तुम्हाला सांगतो, काल जामखेड मध्ये आमने सामने होती शिवस्वराज्य यात्रा आणि महाजनादेश यात्रा. आमने सामने असताना महाजनादेश यात्रेला जेमतेम 3,500-4,000 माणसं आणि शिवस्वराज्य यात्रेला 20,000 जनता जनार्दन उसळला होता. आणि मुख्यमंत्री महोदय 25 फुटावरून जेव्हा त्यांच्या रथातून चालले होते तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना या महाराष्ट्रातला तरुण रस्त्यावरून विचारत होता, मुख्यमंत्री महोदय काय झालं, काय झालं मेगा भरतीचं? या मेगा भरतीची परिस्थिती सांगतो मित्रांनो. या महापोर्टल मध्ये जो काही झोल आहे, मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा झाला होता, तो व्यापम घोटाळ्यामध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या यूएसटी ग्लोबल नावाच्या कंपनीला महापोर्टलचं काम देण्यात आलंय. 24,000 शिक्षकांची पद रिकामी असताना पवित्र पोर्टलवर फक्त 5,000 जागा आहेत. या सरकारचं पाप आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप. काल विना अनुदानित शिक्षक बांधवांवर लाठीचार्ज झाला, 10 ते 15 आपले शिक्षक जखमी झाले. या सरकारनं काय ठरवलंय? काय 5 सप्टेंबरला आता शिक्षक दिन शाळेत साजरा करताना पोरांना काय सांगायचं? शिक्षकांवर लाठीचार्ज करणं ही संस्कृती आहे? जे विद्यादानाचं पवित्र काम करतात त्यांच्यावर लाठीचार्ज करतात, त्यांच्या मागण्या ऐकून न घेता? आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं बेरोजगारीच्या विरोधात, युवा आक्रोश आंदोलन. सरकारला विचारण्यात आलं परवानगी द्या, एक्सप्रेस हायवे आज अडवण्यात आला होता. सरकार परवानगी देत नाही. युवकांचा आवाज उचलण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाला जर सरकार परवानगी देत नसेल तर या सरकारला सांगू इच्छितो, जेवढा आवाज दाबाल तेवढा आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही. आता अनेकांच्या पोटात दुखायला लागले, शिवस्वराज्य यात्रेमध्ये जसा भगवा दिसायला लागला तशी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. परवा सन्माननीय कुणीतरी मंत्री महोदय म्हटल्याचं माझ्या वाचनात आलं, कुणीतरी म्हणाल भगवा पेलायला ताकद लागते. भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय मंत्र्यांना सांगतो, अहो तुम्हाला भगवा कळला असता तर तुम्हाला समजलं असतं, भगवा पेलण्यासाठी ताकद नाही, भगवा पेलण्यासाठी मनात आधी भक्ती लागते आणि नीतिमत्ता लागते, ती गमावून बसलात तुम्ही. हा भगवा हा काय कुणाची मालकी नाही, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, हा भगवा महाराजांच्या धारकऱ्यांचा भगवा आहे, हा भगवा महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा भगवा आहे. इतकंच कशाला बौद्ध भिकूंच्या चिवराचा रंग सुद्धा भगवा आहे, तुम्ही काय सांगता आम्हाला? कारण त्या छत्रपतींचं रक्त आमच्या धमन्यात आहे. आजपर्यंत भगव्याच्या नावाखाली जातीपाती जाती धर्मात तुम्ही तेढ माजवलीत. 18 पगड जातींचं, 16 अलुतेदारांचं, 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आमच्या धमन्यात आहे. म्हणून जेवढा तुमचा तेवढाच आमचा सुद्धा भगवा आहे, ही गोष्ट. मगाशी अमोल भैयांनी
शिवसेनेविषयी बरंच काही सांगितलं, वेगळं सांगायची गरज नाही. नको ना अहो, कशाला वेगळं सांगा. तिकडं वर दोघं तिघं उभे होते, हातातलं शिवबंधन हळू सोडलं आणि खिशात टाकून दिलं. ही परिस्थिती. पण विशेषतः सोलापूर जिल्ह्यात बोलताना आवर्जून एक गोष्ट सांगतो. मोहोळ विधानसभेसाठी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्या देशात एक वेगळी लाट असताना मोहोळकरांचा मी मनापासून आभार मानेन. मोहोळकरांचं यासाठी आभार मानेन की आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर, परमनंट आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण असताना मोहोळ तालुक्यानं तब्बल 15,000 लीड दिली. त्यामुळं काळ्या दगडावरची रेग आहे. मोहोळचा पुढचा आमदार सुद्धा घड्याळाचाच असणार याविषयी मनात शंका नाही. शिका पाहिजे. एक सांगतो बाबा, जीवाच्या आकांताने छत्रपती शिवाजी महाराज की जन, हर हर महादेव म्हणले ना. बॅलेट पेपर वर झाली तर ठीक, ईव्हीएम वर झाली, ईव्हीएम वर झाली तरी सुद्धा अशी बटन दाबा, अशी बटन दाबा का ईव्हीएम सुद्धा गणलं पाहिजे. अरे काय झालंय, नुसतंच घड्याळ चालतंय. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्याही गोष्टीला भुलू नका, कुठल्याही गोष्टीने घाबरू नका. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका पोराला, ज्याने कधी ग्रामपंचायत लढवली नव्हती, अशा पोराला आदरणीय पवार साहेबांनी तुमच्यासारख्या एका तरुणाला संधी दिली. माझ्या शिरूरच्या मायबाप जनतेनं निवडणूक हातात घेतली. आणि जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा मशीन मध्ये काय असल नसल माहीत नाही, घड्याळाशिवाय दुसरं काय चालत नाही. तीच गोष्ट या सोलापूर जिल्ह्यात आले कुलथापालथी होत आहेत ना. हा, बऱ्याच चालल्यात उलथापालथी. काही दिग्गजांच्या गोष्टी होत आहेत. मोठ्या नेत्यांविषयी आपण बोलत नाही, वयानं मोठे असतात. कोण कशासाठी गेले ज्याचं त्याला माहिती. झाडावरून पान गळलं का झाडानं विचार करायचा नसतो, पानाने त्याचं त्याचं बघायचं असतं. क्यारात जाणार का चोलीत जाणार ते. एक फक्त सांगतो, याची देही याची डोळा काल परवा बघितलं. काल परवा मराठवाड्यात होतो. मराठवाड्यात असताना बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे एक सन्माननीय नेते, करेक्ट आहे, सन्माननीय नेते ज्यांना 9-9 खात्यांची राज्यमंत्री पद मिळाली होती, महानंदाचं अध्यक्ष पद मिळालं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून तावा तावानं ज्यांची भाषण होत होती, त्या सन्माननीय माजी मंत्री महोदयांना महाजनादेश यात्रेसमोर ढोल वाजवताना बघितलं. कोण होत ते नाव सगळ्यांना माहितीये सर. सोलापुरात सगळ्यांनाच नाव माहितीये. 9-9 खात्यांचं राज्यमंत्रीपद दिलेला माणूस जेव्हा ढोल वाजवताना बघतो तेव्हापासून सोलापूर जिल्ह्यातून इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांनी विचार केला, आता प्रॅक्टिस सुरू करायची का परत हाय तिकडे जायचं. त्यांच्यावर तशी वेळ येऊ नये. अशी जे काही ज्येष्ठ नेते असतील त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाची तह करायला लागला होता ना, तेव्हा 23 किल्ले द्यावे लागले होते, 4,00,000 होलांचा मुलुक द्यावा लागला होता, स्वराज्य निम्म झालं होतं, महाराजांच्या समोर प्रश्न पडला होता. आता काय होणार, स्वराज्य निम्म झालं, कदाचित कदाचित महाराजांच्या डोळ्याच्या पापण्याच्या कडा ओलावल्या असतील, पण महाराज कदाचित समोर उभे राहिले आणि महाराजांच्या मनातला मावळा जागा झाला, त्या मावळ्यानं महाराजांना विश्वास दिला. 23 किल्ले गेल्याने फरक पडणार नाही, जेवढे गेले त्याहून दुप्पट परत मिळवू. आणि महाराजांनी स्वराज्य दुप्पट केलं. हा महाराष्ट्राचा इतिहास.
या महाराष्ट्राचा इतिहास आहे आदरणीय पवार साहेबांना. एकेकाळी सोडून गेले आमदार, फक्त सहा आमदार उरले. काही दिवसात पवार साहेबांनी 6 चे 7 आमदार करून दाखवले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जबाबदारीनं विधान करतो. एखाद दुसरा पुरुष ढासळला म्हणून कधी किल्ला पडत नसतो. छातीचा कोट करून लढणारा मावळा कधी माग हटत नसतो. याच विचारानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून राजन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार मोहोळ तालुक्यातून तुम्ही कराल. विजयी सभेला येईल तेव्हा सविस्तर बोलील एवढा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद.